त्याच्या वतीनं अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आम्ही आज निदर्शनं करायला बसलेलो आहो. आज या मुर्दार सरकारच्या निष्क्रिय धोरणापायी आणि माझ्या शेतकरी बांधवांच्या 3.5 लाख आत्महत्या झाल्या. अपंग बांधवांना महाराष्ट्रभर 3% निधी आतापर्यंत मिळाला नाही याची दखल न घेता हे मुर्दार सरकार या महाराष्ट्र सरकार आजपर्यंतही अपंगांना न्याय देऊ शकलं नाही, ना शेतकऱ्यांना न्याय देऊ शकलं नाही. फक्त दंडेशाहीनं शेतकऱ्यांना तुडवण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री आज माझ्या मते मुर्दार झालेले आहेत. मुर्दारपणे शेतकऱ्यांच्या ह्या हाका ज्या आहेत या यांच्या करून व्यथा आहेत. या व्यथा ऐकायला आतापर्यंत मुख्यमंत्री कुठं सरसावले नाहीत. पुढे येऊन त्यांना मदतीचा हात कधी दाखवलेला नाही. कर्जमाफी दिली पण तेही फसवी दिली. कुणाच्या खात्यामध्ये 18 पैसे तर कुणाच्या खात्यामध्ये 18 रुपये. माझा अपंग बांधव मरतोय. 3.5 लाख सध्या 3% निधी ज्यांना द्यायचा आहे त्या जगाचा सध्या जगात सर्वात दुःखी असलेला माझा अपंग बांधव याच्या पदरी 3% निधी आतापर्यंत टाकलेला नाही. याच निषेधार्थ आज अकोला नगरीमध्ये आम्ही जिवंत मुर्दे धरणे आंदोलन मुख्यमंत्री पणन मंत्री राज्यमंत्री यांच्या निषेधार्थ आज आम्ही हे आंदोलन करतोय. मित्रांनो, माझ्या महाराष्ट्राच्या वासियांनो मी एकच सांगतो की प्रत्येक अपंग बांधव आणि शेतकरी बांधवांनी तुटून पळा आणि आपल्या हक्काला मागणी आपल्या हक्कांची मागणी करा. माननीय आमदार बच्चूभाऊ कुळू हे आपल्या समवेत सोबत राहतील एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं या महाराष्ट्र सरकारचा निषेध करतो. महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र सरकार.